गुड मॉर्निंग बॉयज, क्लास फिफ्थ थर्ड लेसन द अर्थ एंड इट्स लिविंग थिंग। आपण मागच्या व्हिडिओमध्ये द ॲटमॉस्फिअर बद्दल माहिती घेत होतो, त्यातला शेवटचा भाग बाकी आहे, तो आपण आज घेऊ। बियॉन्ड द ट्रॅपोस्फिअर अप टू द हाईट ऑफ अबाउट 50 किलोमीटर फ्रॉम द अर्थ इन द लेअर कॉल्ड द स्ट्रॅटोस्फिअर। पहा, पृथ्वीपासून तपमानभराच्या बाहेर सुमारे 50 किलोमीटर पर्यंतच्या थराला स्थितांबर असे म्हणतात मराठीमध्ये। इंग्लिशमध्ये काय म्हणतात? स्ट्रॅटोस्फिअर। इन द लोअर पार्ट ऑफ द स्ट्रॅटोस्फिअर देअर इज अ लेअर ऑफ अ गॅस कॉल्ड ओझोन। या दोघांच्याही मध्ये ओझोनचा थर आहे। तुम्ही जर इथे जर पाहिलं ते बघा, हा जो ओझोनचा थर आहे या स्ट्रॅटोस्फिअर आणि ट्रॉपोस्फिअर या दोघांच्याही मध्ये हा ओझोनचा थर आहे। हा काय करतो? अल्ट्राव्हायोलेट रेज कमिंग फ्रॉम द सन आर हार्मफुल फ्रॉम लिव्हिंग। सूर्यापासून निघणारे जी अतिनील किरण आहे ते पृथ्वीवर जीवसृष्टीसाठी खूप घातक आहेत। बट द ओझोन लेअर ऑब्झर्व देम अँड प्रोटेक्ट द लिव्हिंग वर्ल्ड फ्रॉम दोज रेज। काय करतो हा ओझोन थर? सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणापासून आपल्या सजीवसृष्टीचं रक्षण करतो, म्हणजे त्यांची किरण फिल्टर करून पृथ्वीपर्यंत पाठवतो। त्यामुळे आपल्याला जी ऊन लागते म्हणजे जो काही उष्णता मिळते ती आपल्याला फ्रेश मिळते। त्यानंतर आहे यूज युअर ब्रेन पॉवर। इन विच लेअर ऑफ द ॲटमॉस्फिअर डू वी सी द रेनबो? म्हणजे आपल्याला जर इंद्रधनुष्य पाहायचं असेल तर वातावरणाच्या कोणत्या आवरणात दिसेल? तो दिसेल ट्रॉपोस्फिअरमध्ये। त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, माउंटनर्स कॅरी ऑक्सिजन इन सिलेंडर वेन दे क्लाइम माउंटेन्स दॅट आर मोर दॅन 500 मीटर हाय, व्हॉट कुड बी द रिझन फॉर दॅट? जेव्हा गिर्यारोहक उंच पर्वतावर जातात म्हणजे 5000 मीटरपेक्षाही जास्त उंचीवर जातात तेव्हा ते ऑक्सिजनचे सिलेंडर का बरं घेऊन जातात? कारण आपण बघाशीच पाहिलं की जसजसं आपण पृथ्वीच्या वरवर जाऊ म्हणजे पृथ्वी भूपृष्ठापासून जसजसं वरवर जाऊ तसतसं हवा ही कमी होत असते आणि त्या हवेमध्ये असणारं जे ऑक्सिजनचं प्रमाण आहे ते सुद्धा कमी होत असते। त्यामुळे गिर्यारोहक आपल्यासोबत ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जातात। न्यू वर्ल्ड कंडेन्सेशन द प्रोसेस ऑफ वेपर टर्निंग इन टू वॉटर ऑफ क्लिनिंग, याला म्हणतात मराठीमध्ये संगणन, बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होण्याची क्रिया। त्यानंतर नेक्स्ट पोर्शन आहे, हाऊ डज इट रेन, पाऊस कसा पडतो? काय होते? वॉटर ऑन द अर्थ इव्हॅपोरेटर कंटिन्युअसली ड्यू टू द हीट ऑफ द सन। भूपृष्ठावरील पाण्याची सूर्याच्या उष्णतेमुळे सतत वाफ होत असते। वॉटर दॅट हॅज पेरिकोलेटेड इन टू द सॉइल ऑल्सो इव्हॅपोरेटेड ड्यू टू द हीट ऑफ एंटर द ॲटमॉस्फिअर। काय होते? जमिनीत जिजलेले पाणी सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होऊन हवेत मिसळते आणि बाष्प हवेपेक्षा हलके असल्यामुळे ते वातावरणात उंच उंच जाते। ॲज वॉटर वेपर हायर दॅन एअर इट राईज अप टू इन टू ॲटमॉस्फिअर दॅट इज गिव्ह हायर इट कूल अँड कंडेन्सेस फॉर्मिंग व्हेरी फाईन ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर। द ड्रॉपलेट्स आर सो स्मॉल अँड लाईट दॅट डे फ्लोट इन द ॲटमॉस्फिअर फॉर्मिंग क्लाउड्स। मग काय होते? उंचावर जाताना ते थंड होऊन जाऊन त्यांचे संगणन होते आणि पाण्याचे सूक्ष्म कण बनतात, छोटी छोटी कण बनतात। हे पाण्याचे कण एवढे हलके असतात की आकाशात ढगांच्या रूपात तरंगत राहतात। द ड्रॉपलेट्स आर ऑल्सो स्मॉल अँड लाईट दॅट डे फ्लोट ऑफ द ॲटमॉस्फिअर फॉर्मिंग क्लाउड्स। आणि मग त्यांचं ढगाच्या रूपामध्ये म्हणजे ढगामध्ये रूपांतर होतं। द स्मॉल ड्रॉपलेट जॉईन टुगेदर अँड फ्रॉम बिगर ड्रॉप्स विच आर हेवी दे कॅन नॉट फ्लोट सच ड्रॉप ऑफ वॉटर फॉल डाऊन ऑन द अर्थ इन द फॉर्म ऑफ रेन। बघ, हे थेंब एकमेकाला जुळतात त्यामुळे ते खूप मोठे बनतात। ते आपलं वजन सांभाळू शकत नाही म्हणून असे थेंब पावसाच्या रूपात पृथ्वीवर पडतात। पावसाच्या रूपाने जमिनीवर आलेले पाणी ओढ नदी नाल्या याच्यातून वाहत असतात। The rainwater flow into rills, stream, river and finally into the sea. Ice in the snow covered region also melt due to the heat of sun finally flow into river. हे सगळं पाणी समुद्रामध्ये जाऊन मिळते आणि पुन्हा सूर्याच्या उष्णतेने
त्या हिमाच्छादित प्रदेशातील बर्फाचे पाणी बनते, हे पाणी नद्यांना येऊन मिळते, ते पाणी समुद्रामध्ये जाते, पुन्हा समुद्राच्या पाण्याची वाफ होते आणि त्या वाफेपासून ढग तयार होतात, त्या ढगापासून पाऊस पडतो, त्यालाच वॉटर सायकल असे सुद्धा म्हणतात. लुक ॲट दिस, हे बघा, पाण्याची वाफ झाली, ढग बनले, पुन्हा सूर्याची उष्णता इकडे पाण्यावर पडली, याची वाफ झाली, ही वॉटर सायकल आहे, कंटिन्युअस सायकल. दिस इज नोन ॲज द वॉटर सायकल इन नेचर. आता समोरचं बघू आपण जीवावरण. कॅन यू टेल मेक ॲज अ लॉंग लिस्ट यू कॅन ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स यू सी इन द लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर. आता आपण शिलावरण, जलावरण, वातावरण यामध्ये ज्या काही वनस्पती प्राणी आढळतात त्यांची शक्य तेवढी मोठी माहिती आपण तयार केली आहे. आता बघू आपण, देर आर इमुरेबल काइंड ऑफ लिव्हिंग थिंग ऑफ द अर्थ. अनेक प्रकारचे प्राणी आपल्या पृथ्वीवर आढळतात. द व्हेरियस रिजन ऑफ द अर्थ डिफर्ट मेनी वेज. ते आपल्याला वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या प्रदेशात आपल्याला दिसतात. सम रिजन आर ऑलवेज कवर्ड विथ आईस व्हाईल अदर हॅव अ हॉट क्लायमेट. तर काही भागात वर्षभर, सॉरी, काही भागात जमिनीवर वर्षभर बर्फाचा थर असतो. देर आर माउंटेन्स इन सम प्लेसेस, प्लेन्स इन अदर. सम प्लेसेस हॅव अ लॉट ऑफ रेनफॉल व्हाईल अदर आर ड्राय डेझर्ट. देर आर अ सॉल्टी सीज अँड ओशियन अँड ऑल्सो फ्रेश वॉटर टेक्स. द ओशियन इज शॅलो नियर द कॉस्ट बट अवे फ्रॉम द कॉस्ट लाईन. द ओशियन कॅन बी सेव्हरल किलोमीटर्स डीप. पहा, काही भागामध्ये वर्षभर उष्ण तापमान असते, हवामान असते, कुठे उंच पर्वत तर कुठे मैदाने असतात, तर कुठे खूप पाऊस पडतो, कुठे कोरडं वाळवंट असते, म्हणजे गोड्या पाण्याच्या नद्या असतात. तसेच खाऱ्या पाण्याच्या महासागर सुद्धा असतो. किनाऱ्याजवळ समुद्र उथळ असतो, महासागर हा किनाऱ्यापासून दूर असतो, अनेक किलोमीटर तो खोल असू शकतो. यानंतर बघू आपण, वी सी द ग्रेट व्हरायटी इन द लिव्हिंग थिंग दॅट इनहॅबिट. हे बघा, इथे झाड आहे, इथे पहा, हा कांगारू आहे, हा अस्वल आहे, सिंह आहे, हा झेब्रा आहे, हा हत्ती आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी असतात. पहा, पृथ्वीवर अशा प्रदेशांमध्ये राहणाऱ्या सजीवांमध्ये खूप वैशिष्ट्य दिसून येते. द पोलर बियर इज सीन ओनली द स्नोबाउंड पोलर रिजन. म्हणजे हा फक्त थंड प्रदेशात ध्रुवीय अस्वल, याला ध्रुवीय अस्वल म्हणतात, हा फक्त ध्रुवीय ठिकाणीच, म्हणजे एकदम 90 अंश ध्रुवीय प्रदेशामध्ये जिथे खूप बर्फ असतो अशाच ठिकाणी हा राहतो. झेब्रा आर फाउंड इन आफ्रिका अँड कांगारूज आर फाउंड ओनली ऑस्ट्रेलिया. झेब्रा हा आफ्रिकेमध्ये आढळतो, तर कांगारू फक्त ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो. दीज अॅनिमल आर नॉट फाउंड फॉर एनी अदर रिजन. एलिफंट अँड लॉयन आर फाउंड इन रिजन ऑफ हॉट क्लायमेट. जसं एलिफंट आणि लॉयन हा उष्ण प्रदेशामध्ये आपल्याला जास्तीत जास्त दिसतो. प्लांट्स इन ऑल दीज डिफरंट रिजन ऑल्सो शो अ ग्रेट व्हरायटी. द व्हरायटी इज कॅरेक्टराइज ऑफ दोज डिफरंट रिजन. त्याचप्रमाणे वनस्पतीमध्ये सुद्धा विविधता आढळते. सजीवातील ही विविधता त्या प्रदेशाचे वैशिष्ट्य असते. मेनी डिफरंट काइंड ऑफ प्लांट्स, ॲनिमल अँड मायक्रो ऑर्गॅनिझम आर फाउंड एव्हरीवेअर ऑन द अर्थ. पृथ्वीवर सगळीकडे, म्हणजे जमिनीवर, पाण्यात, हवेत विविध प्रकारचे वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव हे सगळे आढळतात. ऑन द लँड, इन वॉटर, इन एअर. पाण्यामध्ये आढळतात आणि हवेमध्ये आढळतात. लिव्हिंग थिंग एक्झिस्ट इन द लिथोस्फिअर बाय हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर. दे ऑल्सो इंटरॅक्ट विथ दिस स्पेअर. दिस लिव्हिंग वर्ल्ड कन्स्टिट्यूट द बायोस्फिअर. म्हणजे सजीवाचे अस्तित्व प्रत्येक, म्हणजे शिलावरण, जलावरण आणि वातावरण या तिन्हीमध्ये या प्राण्यांचे, या सजीवांचे आवरण असते. या आवरणातील सजीव व त्यांनी व्यापलेल्या भागास एकत्रितपणे जीवावरण असे म्हणू शकतो आपण. ऑलवेज रिमेंबर, हे लक्षात ठेवा, ऑल प्लांट, प्लांट्स, मायक्रो ऑर्गॅनिझम अँड डिपेंडेड ऑन द अनादर. देर आर ऑल्सो डिपेंडेड ऑन द स्फिअर ऑफ द अर्थ. द बायोस्फिअर इन व्हेअर दे टेक बर्थ लाईव्ह अँड डाईव्ह. पहा, पृथ्वीतील सर्व प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव एकमेकावर अवलंबून आहेत. तसेच ते पृथ्वीच्या आवरणावरही अवलंबून आहेत. सर्व सजीवांचा जन्म, वाढ आणि मृत्यू हे जीवावरणातच होते. आता काही आपण हा भाग सुद्धा शिकलो. आतापर्यंत आपण काय काय शिकलो ते सगळं यामध्ये दिलेलं आहे.
विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या सर्व गोष्टीचं वाचन करायचं आहे, कारण हा भाग आपण पूर्ण या पाठामध्ये पाहिलेला आहे. याच्यानंतरच्या आता पाठातील स्वाध्याय हा मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करीन.